गोंदिया जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असताना आता मलेरियासह डेंग्यूने डोके वर काढले असून मलेरियाने जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहोगाव येथील विनायक राऊत याचा मृत्यू झालेला आहे। यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यात कोरोनापेक्षा आता मलेरियाचे तब्बल 193 रुग्ण तर डेंग्यूचे 13 रुग्ण असल्याचे आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे। दरम्यान आरोग्य विभागाने आता परिसरात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे, मात्र आता नागरिकांकडून आरोग्य शिबिरे लावून रुग्णांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मी डॉक्टर वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा हिवताप अधिकारी, गोंदिया। जसं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की गोंदिया हा अतिसंवेदनशील आहे मलेरियासाठी, तर पूर्ण राज्यात आपला गडचिरोलीनंतर गोंदिया जिल्हा हा सगळ्यात जास्त केसेस असणारा जिल्हा आहे। यावर्षी आपल्याला जूनपर्यंत जे आपण आकडेवारी बघितलं तर आपले हिवतापाचे फक्त 25 रुग्ण होते आणि माहे जुलैमध्ये आपल्याला 193 केसेस आपल्याला हिवतापाचे सापडलेले आहे। आपली टीमने मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आपण ब्लड स्मियर जे आहे रक्तनमुने ते आपण जास्त प्रमाणात घेतले। आपण एक विशेष मोहीम राबवली होती, स्पेशली सालेकसा तालुका आणि अर्जुनी मोरगाव आणि देवरी या तीन तालुक्यामध्ये, कारण या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त केसेस असतात, त्यामुळे आपण इथे जास्त प्रमाणे स्क्रीनिंग केली आणि त्यानुसार आपल्याला केसेससुद्धा आपल्याला जास्त दिसलेले आहे। हे ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे की केसेस आपले समोर आले, जेणेकरून आपण त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंटवर आणू शकलो आणि त्यांची आपण जीव वाचवू शकलो। पण एक दुर्दैवानी आपल्याला एक मृत्यू पण झालेली आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये। तर त्याच्या जेव्हा हिस्ट्री आम्ही घेतली तर त्या जो माणूस होता तो 32 वर्षाचा मुलगा होता आणि त्याच्याकडे आमची टीम गेली असते, त्यांनी BS द्यायला, जे रक्तनमुने ते द्यायला सरळ नकार दिला होता आणि मग त्यांना 2-3 काउन्सिलिंग केल्यानंतरही तो ब्लड स्मेर दिला नाही, तो वेळेवर ट्रीटमेंटवर आला नाही आणि मग जेव्हा जास्त वाढला तो प्रायव्हेटमध्ये गेला। प्रायव्हेटमध्ये त्यांनी जेव्हा तपासणी केली रक्ताची तर तो पॉझिटिव्ह आला नाही, आपला बराच जो गोल्डन वेळ आहे ते निघून गेला होता, त्याच्यामुळे त्याची दुर्दैवाने त्याची मृत्यू झालेली आहे। सध्या डेंग्यूची काय परिस्थिती आहे? डेंग्यूचे जून महिन्यापर्यंत, आपले जनवरी ते जून महिन्यापर्यंत आपले 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते। या महिन्याची शेवटची आता फायनल आकडेवारी झालेली नाही, पण तरी मला जेवढे माहीत आहे तर टोटल आपले 13 रुग्ण अंदाजित आपले पॉझिटिव्ह आहेत आणि मृत्यू एक पण नाही आहे।